दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू जर या ठिकाणी असेल विशेष करून बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक एक्स्ट्रा खेळाडू असणार आहे खरं तर जो शेवटचा बॅट्समन जो बॅटर जो आहे जो मैदानावरती जाणार असेल तर तो इथे येऊ शकतो अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहू शकता वैष्णवी गोलंदाज आणि दिव्या स्ट्राइक एंडला फलंदाज वैष्णवी नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज चला आवाज पण येतो आहे आणि आता अपडेटसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण युवतींचं क्रिकेट पाहतो आहे आणि कॅप्टन्स देखील खूप चांगलं मत व्यक्त केलेलं आहे ती संधी प्रत्येकाला मिळाला हवी ती मिळते यावेळेस ड्राईव्ह करायचं आहे बॅक टू द बॉलर पहिला बॉल डॉट बघा वाईट बॉल जर तुम्ही हाताळला तर बॉल काउंट होईल आणि दोन धवा मिळतील असे नियम आपण प्रहार प्रीमियर लीगच्या युवतींसाठी बनवलेले आहेत त्यानुसारच खेळवले पंचकिले बॉलला शतरक्षक आहेत कवरच्या आतमध्ये पॉइंटला सिंगल धाव होते आणि अशा धावपलकाची सुरुवात होते माझ्यासोबत समलोचक जॉईन झालेले आहेत शैलेश निमंगुळे सर सहर्ष स्वागत आहे धन्यवाद सर आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम सोहळा मैदानामध्ये संपन्न होतोय पहिलीच एक्झिबिशन मॅच इथे आपण मैदानामध्ये पाहतोय आजच्या दिवसाची सुरुवात इथे दोन महिलांचे संघ मैदानामध्ये या प्रहार चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतात अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती दोन धावा <coughs> सराव खूप चांगला केलाय सराव कसून केलेला के आहे या सर्व आणि म्हणूनच बघा ना आतापर्यंत गोलंदाजांनी चांगलीच गोलंदाजी केली आहे कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची एक चांगली सुरुवात हा चेडू समोरच्या दिशेने खेळून काढला आहे सीमा रेषा पार येतोय खनखनी चौकार चार धाव्यांसाठी जर आपण भेदलं तर चौकार आहे आणि म्हणूनच त्याच संधीचा फायदा हिरकणी टीमचे कॅप्टन उचलतात वैष्णवी आणि त्या चार धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सहा धावा सिक्स रन्स ऑन बोर्ड हा चौकार खूप महत्त्वाचा होता हिरकणी टीमसाठी फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला मिळवण्याच्या रक्षक आहेत सिंगल होईल पूर्ण पण पायाच्या सहाय्याने बॉल ढकलल्या आणि एका जवेवर फलंदा आपल्या जागेवर थांब एका धावाची होईल नोंद धावसंख्या सात यश प्राप्त झालेलं नाहीये षटक क्रमांक तीन संजीवनी मॅम इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक आहे पहिला चेंडू पहिला चेंडू इथे शॉडम पुल केलाय इथे होतोय सक्सेसफुल वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार इथे येतोय चौकार, चौकार 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 चार धाब्यांसाठी असं वाटते पूर्ण वर्षभर या युवती क्रिकेट खेळत आहेत आणि काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले आणि गोलंदाजांचं देखील तितकंच कौतुक आहे कारण एक्स्ट्रा अजूनही तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे प्रत्येक चेंडू अचूक दर्जाचा अचूक पिचिंगचा हाताळला जातो काही वेळा आपण तर पाहिलं तर टर्नसुद्धा मिळतो चेंडूंना वेग वाढवला बॅकफुटला गेले साईडला बॉलला टर्न केले शतरक्ष मिड विकेटला आहेत बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते एकादाशी वाढ होते आणि एकादाच्या वाढीन नवसेक झालेले आहे पंचवीस जावा पंचवीस धावा सुरुवात चांगली आहे आणि आपण म्हणतोच ना की ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला सुरुवात चांगली आहे शेवट पाहूया कशा पद्धतीने ते केला जाईल हा देखील चेंडू ब्लाइंड शॉट अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर नजर काहीशी चेंडूवरून काढली आणि त्यानंतर चेंडू, त्यान चेंडू शरीराचा वेध निर्धाव चेंडूची चेंडू सांगता धावसंख्या पंचवीस वरती स्थिरावलेली संजीवनी नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलर आपण पाहतोय कुटुंब्याचा बॉल शॉट ऑन पूल मोठा गॅप होता स्क्वेअर लेगला तो गॅप शोधला आणि त्या गॅपच्या माध्यमातून चार धावा जनरेट केलेल्या आहेत कॅप्टनने जबाबदारी फक्त आपल्या खांद्यावर घेतली नाही आहे ती पूर्णसुद्धा केलेली आहे आतापर्यंत चांगलाच खेळ कॅप्टन वैष्णवीचा पाहायला मिळतोय आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच एकोणतीस धावा एकोणतीस धावा आणि खऱ्या अर्थाने कॅप्टनची जी इनिंग आहे ती आपल्याला पाहायला मिळते चौकार षटकार आणि धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न इथे कॅप्टनचा देखील पाहायला मिळतोय पुढचा चेंडू इथे वेगवान वेगवान चेंडू यश रक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होती बघा चांगलं षटक इथे हाताळलं जातं आहे शेतरक्षण काहीच खराब आहे परंतु दोन्ही बॅटर इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे धावा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती तीस बॅकफुटला गेले त्यानंतर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खूप चांगले पाहायला मिळालेले आहेत एकंदरीत त्या गोष्टीचा आडापाड आढावा घेतला तर आणि सर्वात महत्त्वाची बाब आहे नाणेफेक जरी ते जिंकले नाहीत फलंदाजी त्यांच्या पक्षात आली आणि तरी देखील मात्र कुठलीच घाई गडबड न करता मिळेल त्या संधीचा फायदा उचलताना फलंदाजांनी चांगलीच धावसंख्या उभारलेली आहे पहिल्या तीन षटकांमध्ये धावसंख्या तीस झालेली आहे अजूनही सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब एक्स्ट्रास किती आहेत प्रणव एकही एक्स्ट्रा नाही आता आहे आतापर्यंत आहेत एक्स्ट्रा तीन एक्स्ट्राज आहेत तर तरी देखील आपण फ्रिक्वेन्सी पाहिली तर ती कमी आहे वारंवारता कमी एक्स्ट्राची दरम्यान नो बॉल तर नो बॉलला किती सुदर्शन जी दोन धावा ना बॉल काउंट ऐश्वर्या नवीन बॉलर आपण पाहतोय नो बॉलला काय आहे चला सेम रूल दोन धावा ॲडवतील स्टेप आउट झाले आणि ही तर गरज आहे शेवटच्या षटक्यामध्ये थांबून चालत नाही पॉपिंग क्रीजमध्ये कित्येक फलंदाज बदल आलीत त्याचा वापर करतो आणि तेच करताना आपण पाहिलं आहे वैष्णवीला डॉट येतोय पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहिलं तर फोर्स जनरेट केलाय ऑन साईडला चेंडू खेळला जातोय एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते एकही बॅटर बाद नाहीये धावसंख्या जर आपण पाहिली तर तेहतीस धावा झाल्यात चौथं षटक सुरू आहे गुडलेंदा बॉल पिच केला बॉल टप्पा के पडल्यानंतर आतल्या दिशेने टर्न झाला चांगला ऑफक्युटर आहे गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी आपण पाहतो आहे पिचिंग प्रॉपर आहे पुन्हा एकदा गुडलेंडला पिच केलं आहे बॉलला पंच केलं आहे आहेत कवरचे बॉलवर पोचले तोपर्यंत एक सिंगल मिळते काही बॅलन्स आहे बॉल गॅदर केला आणि बॉलिंग इंडला थ्रो केला एक धाव मिळाली धाव पोहोचते पोचते चौतीस पुढचा चेंडू शेवटच्या षटकातील इथे देखील आपण पाहतोय चेंडू बॅटची चे कडा कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे षटक क्रमांक चारचा खेळ म्हणजे पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या विदाऊट लॉस चौतीस धावा झाल्यात थर्टी फोर रन्स थर्टी फाईव्ह रन्स टू विन पहिल्या डावामध्ये चोवीस चेंडूमध्ये चौतीस धावा झाल्यात पस्तीस धावेंची गरज आहे या पस्तीस धावा कशा पद्धतीने केल्या जातील कशा पद्धतीने त्याला रोखलं जाईल रोमहर्षक मॅच आहे आणि या स्पर्धेचं ज्यावेळेस नियोजन आयोजन करण्यात आलं प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅचेस प्रत्येक दिवसामध्ये आपण खेळताना पाहिल्यात आणि एक चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीने या ठिकाणी राबवली गेली पहिल्या दोन्ही दिवसामध्ये आपण पाहिले असाल एक्झिबिशन मॅच सुरुवातीलाच आपण खेळताना पाहिलेत आयोजक विरुद्ध आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दोन्ही टीम्स आपण पाहिल्या तर शिक्षक खेळाडू देखील झाले होते आणि आज देखील महिलांच्या संघांना आपण या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान खेळण्याची संधी दिली आहे आयोजकांचं त्या बाबतीत फार मोठं कौतुक करावं लागेल प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं करायचं आणि ही स्पर्धा अजून मोठ्या उंचीवरती न्यायचं ही एक चांगली संकल्पना सातत्याने राबवली जाते <laughs> सर्वांसाठी ही ओपन टुर्नामेंट आहे प्रहार प्रीमियर लीग म्हणजे सचिन ढवळेज मॅट्स अँड रिजनिंग अकॅडमी जी निगडीत आहे त्या सर्वांसाठी स्पर्धा आहे मग ती महिला असू द्या किंवा ते पुरुष असू द्या प्रत्येकासाठी स्पर्धा आहे आणि त्याचमुळे फक्त पुरुष प्रधान ही स्पर्धा नाही आहे तर युवतींनासुद्धा संधी मिळते आणि मागच्या कित्येक पर्वांपासून आपण पाहतोय जर हिरकणी या टीमच्या हिरकणी टीमचे टीम कॅप्टन जे आहेत वैष्णवी मागच्या चार सीझनपासून प्रहार प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत तर या स्पर्धेची आपण उंची पाहू शकतो की कि ते प्रेम आहे आणि दिवाळीच्या अगदी मो उत्सवाच्या दरम्यान ही स्पर्धा आहे कित्येकांना गावी जायचं असते पण नियोजन देखील असं असते की दिवाळीच्या एक दिवस अगोदर ही स्पर्धा संपते उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे आणि त्यास प्रत्येक जण आपल्या गावी आपल्या कुटुंबी कुटुंबाच्या ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी साजरी करू शकतो म्हणून ही प्लॅनिंग सचिन सरांची आणि कोर कमिटीची प्रॉपर आहे की दिवाळीचा सण देखील तुम्हाला साजरा करता येईल आणि प्रहार प्रीमियर लीग सुद्धा खेळता येईल नक्कीच आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू आहेत सगळे विद्यार्थी आहेत आणि प्रामुख्याने हाच दृष्टिकोन समोर ठेवूनच हे नियोजन आयोजन केलं जातं की अभ्यासाचा जो ताणतणाव आहे तो दूर करण्यासाठी क्रिकेट एक चांगलं माध्यम या ठिकाणी निवडलं गेलं आणि या स्पर्धांमधून खेळाडूंचे देखील मानसिकरित्या तयारी त्या ठिकाणी केली जाते आपण देखील पाहतोय मगाशी मनी सरांनी सांगितल्याप्रमाणे की दिवाळीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं परंतु दिवाळी सुरू होण्याअगोदर ती एक दिवस आपण या स्पर्धेचा शेवट करतो आणि त्यानंतर कुटुंबियांसमोर दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व खेळाडू सर्व विद्यार्थी आपापल्या गावी निघून जातात आणि या चांगल्या संकल्पनेचं चा कौतुक याचसाठी करावं लागतं की आयोजकांनी सचिन सरांनी ही जी संकल्पना राबवली आहे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे कित्येक स्पर्धा आपण पाहतो खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेट आपण आयोजित केलेल्या पाहिल्यात परंतु या स्पर्धा परीक्षांसाठी जे काही खेळाडू जे काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार अभिनंदन दुसरा डाव जसा सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये दे देखील दोन गोड आवाज आपल्या भेटीला येत आहेत एका बाजूला असतील आमचे गुरुवर्य सहकारी प्रशांत आदवडे सर आणि त्याचबरोबर गोपी जाधव सर ओ टू यू थँक्यू शैलेश आणि मनीष सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत हो आहे प्रहार प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये आपण महिलांचं क्रिकेट पाहतोय आजचा शेवटचा दिवस अतिशय सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं हा क्रिकेटचा खेळ सुरू झालाय आणि एकूण धावांचे जे आव्हान आहे पस्तीस धावांचं आव्हान दोन संघ मैदानावरती टीम एरकडे आणि बा टीम सह्याद्री समर्थन कक्षामध्ये ज्यांनी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जवळजवळ सात ते आठ वर्ष त्यांना ऐकलेले आहे दुसऱ्या बाजूला आज पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज घुमतोय कार्पोरेट अनेक स्पर्धा त्यांच्या अमोघ माणितून आपण ऐकताय गोपी जाधव आपलं स्वागत आहे थँक्यू प्रशांत सर प्रहर प्रीमियर लीगचा अंतिम दिवस याचसाठी केला होता अठ्ठा असं की शेवटचा दिस गोड बाबा अगदी या ओळींप्रमाणे हा शेवटचा दिवस सुरू झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये आपण युवतींच्या काही सामन्यांच्या दिशेने जोडले गेलोय खर तर दुसरा डाव सुरू झालाय म्हणजे ते टीम सह्याद्री आणि टीम हिरकणी या दोन संघांच्या दरम्यान बघतोय फुलटाच होता कव्हरच्या डोक्यावरून खेळा गेलाय चांगला फटका चांगलं टायमिंग षटकार येतोय सहा धावा येत आहेत खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला आणि छान पद्धतीनं डावाची सुरुवात केली आहे आपण नेहमीच म्हणतो की नदीला जसे झऱ्याची आवश्यकता असते आज पद्धतीनं आपल्या डावाची सुरुवात खूप चांगली असावी आणि खराब चेंडू आला तर कुठलाही बॅटर तुम्हाला सोडणार नाही आहे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले आणि खूप सुंदर असा षटकार ठोठावला आहे वैष्णवी आणि संजीवनी खरं तर हा संजीवनी षटकार होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे या सहा धावांबरोबरच धाव फलकावर धाबा आहेत आठ लक्ष ठेवलं गेलं या सामन्यासाठी किती धावांचं सा लक्ष आहे या सामन्यामध्ये पस्तीस धावा आहेत यावेळेला देखील एक चांगला स्ट्रोक आहे स्क्वेअर मध्ये जातोय बॉल एक धावा इथे देखील माहिती आहे आता सेन्सिबल क्रिकेट एक मोठा फटका आलाय त्यानंतर घाई करण्याची आवश्यकता नाही सुरुवात खूप चांगली झाली आणि त्यानंतर सिंगल घेतली गेली दोन्ही बॅटर अप्रतिम कामगिरी करतात मैदानावरती नेक्स्ट नेक्स्टमच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही यात फॅलवतात हात समांतर करतायत एकरी धाव देखील घेतली जाईल कारण एस टी रेक्शन इतकं चांगलं झालेलं नाही आहे धावपलकावरती धावांचा ओक पहिल्या षटकामध्ये गोपी वाढताना आपल्याला बघायला मिळतोय छान बॅटिंग दोन्ही बॅटरनी केलेली आहे या चेंडूवर तीन धावा मिळतील वाईट प्लस वन म्हणजे वाईडला दोन धावा आहेत बॉल काउंट होणार आहे आणि त्याचबरोबर एक धाव धावून पूर्ण केली गेली तेरा दा� धावा आहेत सुरुवात खूप चांगली राहिली सर म्हणजे आपण म्हणतो जो फ्लाइंग स्टार्ट गरजेचा असतो तो दिला गेला आहे परंतु वैष्णवी सध्या गोलंदाजी करत असताना दिशाही गोलंदाजी करते जिथे एकच धाव मिळू शकली असते तिथे दोन धावा बाईटच्या स्वरूपात देत आहेत म्हणजेच काही बॉल काउंट होणार आहे परंतु त्या धावा देखील मिळणार आहेत हिरकणी संघासमोर पस्तीस धावांचं आव्हान आहे आणि तुम्ही योग्य विश्लेषण केलं कारण ज्या पद्धतीने या डावाची सह्याद्री संघासमोर हे आव्हान आहे पस्तीस धावांचं हिरकणी संघानं प्रथम बॅटिंग केले गपी छान सुरुवात झाली आघाडीचा बा फलंदाजांनी अप्रतिम पाटील केली अभय चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडताना नाहीये या मॅचमध्ये दे विकेट देखील फार मोठा फॅक्टर आहे दोन दबा पूर्ण केल्या जातील आकूर डब्ब्याचा चेंडू होता त्यावरती केलेलं आक्रमण सुंदर फटका नशिबाची थोडी साथ पण मिळालेली आहे अगदी बरोबर हवेतून खेळला फटका खरं तर या सगळ्याच आमच्या सहकारी सह आहेत स्पर्धा परीक्षांतल्या ज्या सातत्याने अभ्यास करतायत दिवसभर लायब्ररी त्यानंतर मग आपलं जे काही त्यांचं स्केड्यूल असतं ते फॉलो करतात त्यातून त्यांना प्रशंसर आपण पाहिलं तर फार प्रॅक्टिस मिळालेली नाही आहे परवा एक दिवस त्या प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाल्या परंतु स सकाळी त्यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की आम्ही सगळ्याजणी एकत्र भेटलो पहिल्यांदा जरी भेटत असलो तरी आमचं एक छान बॉन्डिंग जमलं आहे हे महत्त्वाचं आहे प्रहार आपण याच्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी गेले आणि त्या एकत्र आहेत जिंकू दे कोणीही टीम याद्री जिंकू किंवा टीम हिरकणी जिंकणार आहेत आमच्या युवती जिंकणार आहे प्रहार प्रीमियर लीग अगदी बरोबर या क्रिकेटच्या खेळाचा अभिवा अभियाज्य घटक म्हणजे ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांमधले जे विद्यार्थी आहेत ते क्रिकेट खेळत आहेत आणि आपलं आयुष्य गोपी आपण बघितलं तर फार धावपळीचं झाले मग आपण कामावर जात असताना देखील आपण बघितलं सकाळी उठतो आहे संध्याकाळी परत येतो आहे आपल्या आयुष्यामध्ये तुमचं कौटुंबिक आपण जबाबदारी असतात एखादी परीक्षा द्यायची तर त्या ठिकाणी सराव देखील महत्त्वाचा असतो प्रॅक्टिस देखील महत्त्वाची असते आणि मग स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी असं अनेक आव्हानं असतात उल्का छोटू ऑन साईडला खेळला आहे पुन्हा एकदा क्षेत्र चांगलं होत नाही आहे आणि जीवनदान मिळते त्यामुळे दोन दबा पूर्ण होत आहेत स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी जेव्हा खेळतात तर सातत्यानं त्यांचा फोकस असतो की आपल्याला ती परीक्षा पास करायची आणि त्यासाठी तो प्रयत्न असतो पण मधल्या काळात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न आणि त्याचबरोबर तुम्ही ब फिटनेस तुमचा अत्यंत महत्त्वाचा आहे सदृढता मा ते तितकीच महत्वाची आणि या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या माध्यमातून थोडं रिलॅक्स होण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो आहे अगदी बरोबर उल्लेख तुम्ही गेला क्रिकेटच्या माध्यमातून थोडंसं रिलॅक्स होणं गरजेचं आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण साधत धावपळ करत असतो पण त्या पलीकडे जाऊन प्रशासन आपल्यामधले जे काही स्किल्स आहेत सुप्त गुण आहेत ते प्रेझेंट करण्याची पण संधी मिळाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने लीग प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते यावेळेला मोठा फटका आहे संजीवनीच्या बॅटमधून हा निघालेला एक उतुंग फटका बॉल बहुदा सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय हा येतोय चौकार अतिशय सुंदर फटका खूप डब्याचा चेंडू आहे भरपूर वेळ मिळाला खूप चार पद्धतीनं स्विंग आपण पाहिला आणि सुंदर फटका ऑन साईड ला ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमार शपार एकूण डाबा आहेत तेवीस पस्तीस धावांचा आव्हान सह्याद्री संघासमोर आहे हिरकणी संघ थोडा अडचणीत सापडलाय जास्त दावा खर्च केल्या गेलेला आहेत विकेट नाही आहे प्रामुख्याने जो आपण म्हणतो की ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे तो ब्रेक थ्रू देणं गोलंदाजांना आता ते पूर्ण करणं गरजेचं आहे इथून एखादी विकेट आली कारण या दोनही ज्या फलंदाज आता आहेत बॅटर्स आहेत त्या सेट आल्या आहेत त्यांनी अगदी चांगली फटकेबाजी केली आहे ज्या पद्धतीने आपण नेहमीच उल्लेख करत असतो की एखाद्या इमारतीचा पाया चांगला रचला गेला की त्याच्यावर कळस चढवणं सहज होतं शक्य आणि ते सध्या पाहतोय आपण स्क्वेअर लीगला बॉल एकदा पूर्ण केली चार धावामेतील चेंडू सीमारे शपार जातोय क्षेत्ररक्षण हिरकणी संघाचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालेलं आहे आणि परिणामता धावांचा ओप वाढतोय धावसंख्या एकूण आहे सत्तावीस जिंकण्याकरता पस्तीस धावांचं आव्हान टीम सह्याद्री संघासमोर आहे दोन्ही बॅटर अप्रतिम बॅटिंग करत आहेत हा कुटुंबाता चेंडू खेळला आहे या बेला लॉंगाच्या दिशेनं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघूया कसे होते दोन धाबा तर पूर्ण होतील आणि या दोन धाबाने धावसंख्या आता पोहोचली एकोणतीस वरती पस्तीस धामांचं आव्हान अप्रतिम बॅटिंग सकाळचं सत्र आहे आज सकाळच्या सत्रामध्ये विकेटवरती आपण बघितलं तर रोलिंग केले गेले -के त्यामुळे त्यामुळे विकेटही खूप चांगली बनवले गेले मेहनत केली गेले अर्थात -के क्युरेटरचं देखील त्या तितकंच कस कौतुक असेल ज्या पद्धतीनं हा पाचवा दिवस आहे आणि पाच दिवस या विकेटवरती बॅटिंगही चांगली झाले बॉलिंगही चांगली झाले त्यामुळे क्युरेटरचं देखील कौतुक असणार आहे अगदी अगदी बरोबर आहे क्युरेटर जी भरपूर मेहनत घेतात या संपूर्ण खेळपटीची जी योग्य मशागत करणं गरजेचं असतं क्युरेटर सातत्याने ते करत असतात आणि प्रशांत सर काल पण आपण पाहिलं की कालचा दिवस संपल्यानंतर आपण खेळपट्टीची पूजा केली आ, हे देखील महत्त्वाचं आहे की ज्या खेळपट्टीने अनेक खेळाडू घडवले ज्या खेळपट्टीने आपल्याला खेळण्याची संधी दिली आहे प्रति आपल्याकडे आदर असणं तो आदर व्यक्त करणं हे गरजेचं राहतं आणि ते, ते आपण काल देखील पाहिलं हा बावीस यार्ड अत्यंत महत्त्वाचे आहेत ज्या विकेटवरती आपण सातत्याने क्रिकेट खेळलोय आणि फक्त क्रिकेट खेळणं जे क्रिकेट पडतो त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झालं अनुषंगानं या ठिकाणी अंपायर महत्त्वाचा आहे त्याचाही पार्ट आहे त्यानंतर स्कोरर आला कॉमेंटेटर आला लाईवची टीम आली अनेक जण म्हणजे क्रिकेटची एखादी स्पर्धा हे फक्त मा एक माध्यम असतं अनेक माणसं जोडण्याचं एक साधन बनतं आणि तेच घडतं आहे अनेक माणसं या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाशी जोडले जातात ती विकेट महत्त्वाची आणि क्रिकेटला मला वाटतं ब मंदिराचं स्वरूप दिलं गेलं आहे सचिन तेंडुलकरने सांगितलं की हे माझ्यासाठी ब देवासारखे आहे मंदिरासारखी आहेत आणि त्या विकेटचं काल पूजन करण्यात आलं काल आपण बघितलं तर धनतेरस देखील ते होती आणि त्यामुळे तो एक चांगला दिवस होता एक चांगला योगायोग आपण पाहिला आणि छान नियोजन प्रहारच्या सौर सर्व टीमने केलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने काल आपण पाहिलं सुदर्शन केदार आणि आपलं मनोगर करत असताना कर अनेक गोष्टी सांगितल्या त्या देखील महत्त्वाच्या आहेत रोहिणी गायकवाड येत आहेत गोलंदाजी मागवर जर्सी नंबर ट्रिपल थ्री तीनशे तेहत्तीस नंबरची जर्सी आहे सध्या त्या गोलंदाजी मागवर आलेल्या आहेत आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर वैष्णवी आहेत वैष्णवी आणि संजीवनी या सध्या सह्याद्रीसाठी फलंदाजी करतायत चला आ, फार वेळ आपण घेऊया नको एखादा खेळाडू जर क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय रोहिणी पहिला चेंडू आताच्या गोलंदाज आहेत पहिला चेंडू लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर टाकला गेला जिथे सर दोन धाव मिळणार आहेत आणि दोन धावांबरोबरच धाव फुलक पुढे चाललाय एकतीस दबा जिंकण्यासाठी फक्त आता इथून चार दबा बनवायचा असेल प्रशांत सर सामना अगदी झुकला गेलाय औपचारिकता इथून पूर्ण केली जाईल असं वाटतं दिवाळी आले त्यामुळे आणखी एक गोष्ट सांगेल मैदानावरती अप्रतिम फटका चेंडू खेळला गेला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये षटकार आणि अशा रीतीनं सह्याद्री संघानं आहे या चौकारनं धावसंख्येला आला आकार अप्रतिम फटका आणि सामना सह्याद्री संघानं या ठिकाणी जिंकला सह्याद्री संघानं बाजी आहे अप्रतिम पाटिंग मैदानावरती सह्याद्री संघाकडनं झाले म्हणजे दिवाळी आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी उठणं खरेदी केलेलं असेल आणि दुसऱ्या बाजूला त्या पहिल्या आंघोळीची बा चर्चा सातत्यानं होती दिवाळी आली की अनेक दीप या ठिकाणी प्रज्वलित झालेले आहेत आपण हस्तांतोल करा दोन्ही संघांनी सह्याद्री आणि हिरकणी आमच्याबरोबर नरेश डोमे सर देखील जॉईन होत आहेत दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केले जाऊया या ठिकाणी पुण्यनगरीचा नगरीचा आवाज नरेश ढोमे पहिला मुलींचा सामना इथे संपन्न झालेला आहे सह्याद्री आणि हिरकणी तर हिरकणी संघानं हा सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे विशेषतः नाबाद सगळे विकेट्स राखून इथे हिरकणी संघ विजय मिळवतोय तर लगेचच दुसरा सामना सुरू होणार आहे हिरकणी संघाचे संघनायक आणि सह्याद्री संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी चला पुन्हा लगेच टॉस होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक दोन्ही वैष्णवी आपण टॉससाठी या लगेच नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि पुढचा सामना तुम्हाला लगेच खेळायचा आहे तर वैष्णवी विजेत्या संघाचे संघनायक आपल्या समोर समोर आहेत वैष्णवी काय सांगशील नॉट आऊट तुम्ही मॅच मारलेली आहे आणि खूप धमाल बॅटिंग केली आता टार्गेट तरी तेच होतं की नॉट आऊट व्हायचं आहे दोघांना पण आणि ज्या हिशोबाने मला